थोडासा विलंब होणार होता, तर त्यांच्या सीएसआयचा फोन आला की त्यांनी थोडीशी माफी मागितली आहे. म्हटलं काय झालं, माझ्या पोटात गोळा आला की ती मुलाखतच रद्द होते की काय? नाही म्हणजे त्यांना 15-20 मिनिटं उशीर होणार आहे, चालेल ना तुम्हाला. आता रतन टाटांच्या दर्जाची व्यक्ती समोरच्याला जेव्हा म्हणते की मला थोडंसं उशीर होतोय, चालेल ना तुला, वेळ समोरच्याची सुद्धा महत्वाची असते की वेळ उद्योगपतीची किंवा राजकारण्याची किंवा नोकरशहाचीच नाही, ही प्रामाणिक जाणीव असते आणि त्या जाणीवाप्रमाणे वर्तन करणारा हा माणूस होता. तर समाजभान जपणारा उद्योगपती ही ओळख रतन टाटा यांनी कायम जपली. शैक्षणिक सह वैद्यकीय क्षेत्रातही समाजासाठी त्यांनी दिलेलं योगदान अनमोल आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी त्यांच्या याच पैलूवर प्रकाश टाकला. त्यांनी जी लिगसी तयार केलेली आहे त्याच्यामध्ये नुसतं डुईंग वेल नाही आहे, डुईंग गुड आहे, आणि डुईंग गुड फॉर द सोसायटी, आणि डुईंग गुड फॉर द सोसायटी इट्सेल्फ इज अ बिझनेस, ही त्यांची ही लिगसी आहे. ही माझ्यामध्ये सर्वात महत्वाची आहे. मी तर त्यांना म्हणतो की यू आर नॉट अन इंडिव्हिज्युअल, त्या व्यक्ती नव्हत्या, त्या संस्था होती. ती एक संस्था होती, एक मोठी संस्था होती. व्यक्ती जातात हो, पण संस्था राहतात. ही व्यक्ती नसून संस्था असल्यामुळे ते चिरंतन राहतील असं मला वाटतं. रतन टाटा यांच्या व्यक्तिमत्वाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे युवा पिढीशी जुळलेली त्यांची नाळ. युवकांच्या हितासाठी त्यांनी दिलेलं योगदान असेल किंवा युवकांच्या पाठीशी खंबीर उभं राहून त्यांची कारकिर्द घडवण्यासाठी त्यांना भक्कम साथ देणं असेल. टाटांचं युवा पिढीशी असलेलं नातं अत्यंत गहिरं आणि खोलवर रुजलेलं होतं. युवा उद्योजक अर्जुन देशपांडेंनी रतन टाटांबद्दल ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्यातून हेच अधोरेखित होत आहे. त्यांना ऍडमिट केलं त्या दिवशीपासून सरांबरोबर, म्हणजे हॉस्पिटलमध्ये जाण्यापासून सगळ्या गोष्टी, कारण की गुरु मानायचं म्हणजे आयुष्यभराचे माझ्याकरता गुरु आहेत, आणि माझ्याकरताच नाही पण अख्ख्या आपल्या देशाचे खरंच एक रतन आहे. रतन टाटा सर आज आपल्या म्हणणं गेलेत, पण मला असं वाटतं की रतन टाटा सर हे व्यक्ती नाही आहेत पण ते एक विचार आहेत, आणि मला वाटतं ते आपण सगळ्यांनी अजून पुढे घेऊन जाण्याकरताच आपलं काम केलं पाहिजे. पण हे सगळं बघतोय हे कुठल्या बिझनेसमॅन करता येत नाही, हे त्या व्यक्ती करता का आलं, कारण की त्यांनी लोकांकरता आयुष्यभर काम केलं. तर मला वाटतं हे प्रेम त्यांनी जे कमवलं असते, मला वाटतं ते आपण कमवलं पाहिजे आणि लोकांकरता काम नक्कीच केलं पाहिजे, हेच मी शिकलो त्यांच्याकडनं. रतन टाटा यांचं वयाच्या 86व्या वर्षी निधन झालं.